संसर्ग वाढत असताना देखील पालिकेचे कार्यक्रम सुरू असल्याने संबंधितांवर कारवाई करा, याकरिता पोलिसात पुन्हा तक्रार दाखल करण्यात आले। सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेले असताना शासन स्तरावरून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश करण्यात आले आहेत। या संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले यांनी जमावबंदी सह संचारबंदीचे आदेश दिलेले असताना देखील श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रशासनाकडून वारंवार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र होडी यांनी 6 एप्रिल रोजी शहरातील कांदा मार्केट परिसरात असलेल्या कौशल्यनगर येथे राजकीय सत्काराचा कार्यक्रम घेतला। या संदर्भात होडी यांनी पोलिसात पुन्हा तक्रार दाखल केली असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नगराध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। नमस्कार, मी नरेंद्र सिंग दिलीप होडे, सामाजिक कार्यकर्ता श्रीरामपूर। दिनांक 6 रोजी आपले श्रीरामपूर नगर परिषदेच्या प्रशासनाने पुन्हा कलेक्टर साहेबांनी जे नियमावली जाहीर केलेली आहे, निर्बंध जाहीर केलेले आहे, त्याचं पुन्हा उल्लंघन करत दिनांक 6 तारखेला कौशल्यनगर कांदा मार्केटच्या मागे जे कौशल्यनगर आहे तिथे एक राजकीय समारंभ, राजकीय सत्काराचा समारंभ कार्यक्रम घेतला व त्या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आलेली आहे। त्या कार्यक्रमाचे फोटो माझ्याकडे आले। त्या फोटोमाच्या आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काल दिनांक 10/4 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथे ते तक्रार अर्ज दाखल केलेला आहे आणि तक्रार दाखल करताना मी एवढीच मागणी केलेली आहे PI साहेबांना की त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण जर शहराचा राजाच नियम पाळत नसेल तर प्रजाकडून त्यांनी काय अपेक्षा करावी। आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे जे आदेश आहेत त्यांची श्रीरामपूर नगर परिषदेचे जे प्रशासन आहे ते दिवसेंदिवस ते मोडत आहेत, त्यांचं कुठे ना कुठेतरी पायमल्ली करत आहेत, हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। यासाठी मी काल पुन्हा त्यांच्या विरुद्ध माननीय नगराध्यक्ष व 2 नगरसेवक त्यांच्याबरोबर जे सत्काराचा कार्यक्रम घेत होते त्यांच्या विरुद्ध गुन्हा तक्रार दिलेली आहे व गुन्हा दाखल कराच ही मी प्रामुख्याने मागणी केलेली आहे। एकीकडे आपण लॉकडाऊनच्या दिशेने चाललो होतो पण आता तर लॉकडाऊन झालेला आहे। हा लॉकडाऊन झालेला असताना सुद्धा अजून देखील श्रीरामपूर शहर नगर परिषदेने कोविड सेंटर स्वतःचं काही कोविड सेंटर उभारलेलं नाही, त्यांची काही कुठं काही प्रोसेस चालू आहे हे पण काही कुठं दिसत नाही। ह्याकरिता मी आज पुन्हा हे S News माध्यमातून सर्व शहरातील नागरिकांना पण एक विनंती करतो की आपण घरी राहा, सुरक्षित राहा, नियमांचं पालन करा। राजा आपला जर का नियम पाळत नसेल किमान आपणनी एक जबाबदार नागरिक म्हणून, प्रजा म्हणून आपणनी नियम पाळावेत हीच अपेक्षा करतो। यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता प्रतिनिधी स्वप्नील सोनार, श्रीरामपूर, अहमदनगर।